नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर पंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा येटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये पार्ट्स ऑफ ड्रॉ टूल किंवा पार्ट्स ऑफ ड्रॉ डाय या लेसनच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या लेसनमध्ये आपण ड्रॉ डाय ड्रॉ टूलच्या अनुषंगाने माहिती पाहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये ड्रॉ टूल म्हणजे या ड्रॉ डायमध्ये प्रामुख्याने ही डाय नॉन कटिंग या ग्रुपमध्ये येत असते. आणि ज्या प्रकारच्या डायच्या सहाय्याने पीस पाटला फुलगड असा कपासारखा बिना रोवलेला आकार तयार केला जातो, त्या डायला ड्रॉ डाय असे म्हणतात. त्यासाठी जी डाय उपयोगात आणली जाते ती अशी ही ड्रॉ डाय, बिना जोडलेला खोलगट असा पिसपाट यामध्ये तयार केला जातो. त्यामध्ये जास्त खोली असं वाढली डायमीटरपेक्षा तर तो डीप ड्रॉ होतो. अशा अनुषंगाने आपण डीप ड्रॉ डायच्या अनुषंगाने किती माहिती पाहणार आहोत. तर आज आपण पार्ट्स ऑफ द ड्रॉ डाय या ड्रॉ डायचे पार्ट्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये या ठिकाणी जी डाय ड्रॉ डाय दाखवलेली आहे त्याच्यामध्ये आवडचा पार्ट येतो तो टॉप प्लेट, तळाकडचा पार्ट येतो बॉटम प्लेट, त्याच्यानंतर टॉप प्लेटच्या मध्यभागी साधारणपणे सेंटर प्लॅश आहे. त्यानंतर त्या ठिकाणी ही मधली ही थर्ड प्लेट, या प्लेटच्या खालच्या बाजूला थर्ड प्लेट. त्यानंतर या ठिकाणी पर्स स्प्रिंग दाखवलेली आहे, तिथे पर्स स्प्रिंग. त्याच्यानंतर पंच होल्डर दाखवलेली आहे, पंचला हा ड्रॉईंग पंचच्या पंचला पकडून ठेवणारा पंच होल्डर. त्यानंतर हे नेक्स्ट पिन दाखवलेली आहे, नेक्स्ट पिन. त्याच्यानंतर हे गाईड पिलर दाखवलेले दोन गाईड पिलर, हे गाईड बुशेस दोन. त्याच्यानंतर ड्रॉड आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉम्प्रेशन स्प्रिंग दाखवलेली ड्रॉड आहे, ही ड्रॉड आहे आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग. त्याच्यानंतर तळाला बॉटम प्लेट किंवा बेस प्लेट म्हणतो आपण असे प्रकारचे काही पार्ट. त्याच्यानंतर ही थर्ड प्लेट, त्याच्यानंतर गाईड बुश, हे गाईड पिलर आपण पाहिले. त्याच्यानंतर ब्लॅक होल्डर, त्या ठिकाणी जे आपण शॉर्ट फिल्म करून तिला ड्रॉ करणार येते तो ब्लॅक होल्डर त्या ब्लॅकला पकडून ठेवतो. त्यानंतर ड्रॉ नसल्यानंतर इंजेक्टर करण्याकरता हा इथे इंजेक्टर, त्याच्यानंतर त्या पिलरवर शेटिंग गोष्टी बसवलेल्या असतात. तर अशा प्रकारचे पार्ट्स आपण आकृतीच्या माध्यमातून पाहिले. तर आता आपण त्या डायच्या पार्ट संदर्भात सखोल अशी माहिती आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये तर ही माहिती पाहत असताना आपण या डायचे इतर डायग्रामाने उदाहरणार्थ ब्लँकेट असेल, डिएलसी असेल, इतर डायग्रामांनी वेगवेगळे पार्ट्स असतात. तशाच प्रकारचे जे पार्ट असे मशीन वेगवेगळे भाग असतात, पार्ट्स असतात, त्याचप्रमाणे डायला देखील काही कॉमन डायचे पार्ट्स आणि काही त्या डायच्या अनुषंगाने कॉन्शन डाय किंवा इतर काही पार्ट्स येत असतात ते आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये टॉप प्लेट पाहणार आहोत, टॉप प्लेट या टॉप प्लेट संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. तर टॉप प्लेटवर ड्रॉईंग पंच हा फिट केलेला असतो, हा टॉप प्लेटवर जो काही ड्रॉईंग पंच आहे हा फिट केलेला असतो. तसेच टॉप प्लेटवर गाईड बुशेस, तसेच टॉप प्लेटवर या बाजूला एक आणि त्या बाजूला एक अशी गाईड बुशेस फिट केलेली असतात. ब्रेस रॅममध्ये डाय पकडण्याकरता या ब्रेस रॅममध्ये ही जी डाय पकडण्याकरता टॉप प्लेटच्या वरील बाजूला हा शॅक ही माइंडस्टेट पासून बनवून पकडतात. टॉप प्लेट ही माइंडस्टेटमध्ये टॉपलेट माहिती एम एस या मटेरियलपासून बनवून तिला सॉफ्टवेअर ठेवलं जातं, म्हणजे तिला हार्डनिंग करत नाही अशा प्रकारची टॉपलेट संदर्भातली माहिती. त्यानंतर ही बॉटम प्लेट किंवा बेस प्लेट आपण बॉटम प्लेट किंवा बेस प्लेट, तर डायमध्ये बॉटम प्लेट ही तळाकडची प्लेट असून यावर डायशेडच्या प्रकारानुसार या बॉटम प्लेटवर डायशेडच्या प्रकारानुसार हे गाईड पिलर टाकलेले असतात. गायशेडच्या प्रकारानुसार टू बोल, थ्री बोल, फोर बोल असे पोस्ट पिलर फिट केलेले असतात. बॉटम प्लेटवर डायलॉग फिट केलेला असतो. बॉटम प्लेटवर हा जो डायलॉग आहे किंवा ड्रॉ डाय या ठिकाणी ड्रॉ डाय म्हणून ड्रॉ डाय काही बेंडिंग असेल तर बेंडिंग असेल, पिअर्सिंग असेल तर पिअर्सिंग असेल, ब्लॅकिंग असेल तर ब्लॅकिंग डायलॉग हा फिट केलेला असतो बेस प्लेटवर. तर यामध्ये ड्रॉ डायलॉग फिट केलेला असतो. ड्रॉ डायलॉग बेस प्लेटवर फिट करतात. तर अशा प्रकारची बॉटम प्लेट किंवा बेस प्लेट माहिती मटेरियल
असून टॉपलेट नावाने तयार केलेले असते. साधारणपणे बेसप्लेट टॉपलेटपेक्षा गाडीला जास्त ठेवतात. त्यानंतर ब्लॅक होल्डर, त्यानंतर त्या ठिकाणी हे ब्लॅक होल्डर ड्रॉईंग करायचं पार्ट. ब्लॅक होल्डर संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर ड्रॉईंग ऑपरेशनच्या वेळी हे जे काही पंच आले तर ड्रॉईंग ऑपरेशनच्या वेळी त्यावेळी ब्लॅक होल्डर या ठिकाणी ब्लॅक ठेवले जाते. त्यावेळेस हा ब्लॅक होल्डर ब्लॅकला पकडण्याकरता या ब्लॅक होल्डरचा काय केला जातो, उपयोग होतो. त्यामुळे वीस पाठवर रेड कलर येते. त्या ठिकाणी ब्लॅक होल्डर नाही ब्लॉकवर कळल्यानंतर हळूहळूपणे त्याला डायरेक्टली सोडला जातो. त्यामुळे ग्रीन कलर कळ्या या ब्लॅकिंग म्हणजे ब्लॅकिंग केलं नोटीसमध्ये ठेवल्यानंतर ड्रॉ करते वेळी त्यावर रिंकल्स येत नाही. अशा प्रकारे ब्लॅक होल्डरचा उपयोग होतो. त्यानंतर इजेक्ट कलर, या ठिकाणी इजेक्ट कलर त्या ठिकाणी आपण पार्टी ड्रॉ झाल्यानंतर ज्यावेळेस पॉईंट वर जातो त्यावेळेस तीस पॉईंट इजेक्ट होतो. वरच्या लोकांना रिकल होतो त्या इजेक्ट कलरची माहिती. तर ड्रॉईंग केलेला कॉम्पोनंट, ड्रॉईंग केलेला कॉम्पोनंट हा डायमधून बाहेर काढण्याकरता त्या इजेक्टरचा काय होत असतो, उपयोग होत असतो. इजेक्टर हा डाय क्वेशन बरोबर, इजेक्टर हा डाय क्वेशन बरोबर स्प्रिंग लोडेड प्लेट बरोबर जोडलेला असतो. हा स्प्रिंग लोडेड प्लेट बरोबर हा इजेक्टर जोडलेला असतो. स्प्रिंगच्या साहाय्याने त्याला कार्यान्वित केलेला असतो. अशा प्रकारे हे इजेक्टर संदर्भाने माहिती. त्यानंतर ड्रॉईंग डाय पंच, या ठिकाणी ड्रॉईंग डायचा पंच आहे आणि खालच्या बाजूला हा डाय ब्लॉक आहे. तर डाय ब्लॉक आणि पंच संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर ड्रॉईंग ऑपरेशन करतेवेळी या ड्रॉ डायमध्ये ड्रॉईंग ऑपरेशन करतेवेळी ड्रॉ डाय पंचचा उपयोग काय होत असतो केला जातो होत असतो. तर ड्रॉईंग पंच आणि डाय ब्लॉक हे हाय कार्बन आणि हाय स्टील, हाय कार्बन स्टील या मटेरियलपासून तयार केलेले असतात. हा पंच आणि डाय ब्लॉक हाय कार्बन स्टील या मटेरियलपासून बनवलेला असतात. म्हणून त्याला साधारणपणे 57 ते 58 या 400 पर्यंत त्याला पंच आणि डाय ब्लॉकला हार्डनिंग केलेलं असतं की हार्डनिंग आणि बेअरिंग त्या पंचला आणि डाय ब्लॉकला करतात. अशा प्रकारे ही पंच आणि डाय ब्लॉक संदर्भातील माहिती. त्यानंतर थर्ड प्लेट, या ठिकाणी ही प्लेट आहे थर्ड प्लेट, तिला बॅक प्लेट असं म्हटलं जातं. थर्ड प्लेट या टॉपलेटच्या खालच्या बाजूला या टॉपलेटला ऑपरेशन करतो. कोणच्या वरच्याकडे पासून बिगिंग होण्यापासून माझ्या म्हणतात. तर थर्ड प्लेट किंवा बॅक प्लेट संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. तर ड्रॉईंग ऑपरेशन करत असताना कोणच्या साहाय्याने टॉपलेटला खड्डा, टॉपलेटला खड्डा पासून काय होत असतो तयार होत असतो आणि तो त्या पंचच्या वरच्या केसपासून टॉपलेटच्या खालच्या बाजूला आडन असलेल्या थ्रस्टचा वापर केल्यामुळे त्या पंचच्या उरीकडे टॉपलेटला खड्डा पडत नाही. अशा प्रकारे त्या थ्रस्टचा त्या ठिकाणी आडन थ्रस्टचा उपयोग होतो. थ्रस्टला बॅक प्लेट असं समजलं जातं, म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेटिंग गोष्टी, त्या ठिकाणी शेटिंग बुश दाखवले, शेटिंग बुश या ठिकाणी शेटिंग बुश दाखवले. तर शेटिंग बुश, तर शेटिंग बुशचा उपयोग अशा या शेटिंग बुशचा उपयोग करून डायमध्ये टॉपलेट किंवा पंची त्या टॉपलेट किंवा त्या पंची डायच्या टॉपलेट किंवा पंची आपल्याला जास्तीत जास्त मुवमेंट काढता येते. ही मुवमेंट आहे इस्पांच्या ड्रॉच्या खोलीनुसार जास्तीत जास्त मुवमेंट करण्याकरता या शेटिंग बुशचा उपयोग होतो. त्यानंतर राईट बुश, गाईड बुशेस दाखवलेली माहिती. त्या गाईड बुशेस अप्पर शो मध्ये हे गाईड बुशेस या अप्पर शो या वरच्या अर्ध्या भागाला अप्पर शो, खालच्या अर्ध्या भागाला लोअर शो असं म्हटलं जातं. डायगोन भागामध्ये बघलेली असते वरचा अप्पर शो खालचा लोअर शो. तर आपण हे गाईड बुशेस संदर्भात माहिती पाहतो. गाईड बुशेस ही अप्पर शो मध्ये टॉप प्लेटवर डायशेटच्या प्रकारानुसार फिट केलेले असतात. तर या गाईड बुशेसमध्ये लोअर शो मध्ये या गाईड बुशेसमध्ये लोअर शो मध्ये पिलर गाईड पिलर डायशेटमध्ये 2 असतील 4 असतील 3 असतील त्या प्रकारानुसार डायशेटच्या प्रकारानुसार ही गाईड पोस्ट गाईड पिलर या गाईड बुशेसमध्ये एंगेज करून त्यामधील क्लोज द स्लायडिंग फिट मिळेल. या पिलर आणि पोस्ट यामधील क्लोज द स्लायडिंग फिट मिळेल. म्हणजे गाईड बुशेस आणि गाईड पोस्ट मुळे डायशेटमध्ये आपल्याला अलाइनमेंट टाकता येते. पोस्ट म्हणजे पिलर आणि डायशेटमुळे अलाइनमेंट अशी साधता येते.
त्यानंतर नाईट पोस्ट अंतर्वर्ती माहिती बनवतो, नाईट पोस्ट किंवा नाईट लीडर अंतर्वर्ती माहिती आपण पाहूया. तर नाईट पोस्टला लीडर टीम, नाईट पोस्टला लीडर टीम किंवा लीडर असेही काय म्हटलं जातं, समोर जातं म्हटलं जातं. नाईट पोस्ट या सिलेंड्रिकल बीम असतात, या नाईट पोस्ट या सिलेंड्रिकल बीम असून याचा उपयोग काय शेपमध्ये प्रॉपर अलाइनमेंटसाठी होतो. तर हे राईट पोस्ट लोअर शोमध्ये, राईट पोस्ट या लोअर शोमध्ये बेस प्लेटवर बॉटम प्लेटवर हिट केलेल्या असतात. राईट पोस्ट आणि राईट फील्डर, हे फील्डर आणि बुश हे प्रामुख्याने EN24 या अटलपासून बनवून त्यावर हॅन्डल आणि डेलिव्हरी केलेले असते. तर अशा प्रकारे ही राईट पोस्ट आणि फील्डर संदर्भात माहिती पाहिजे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न आहोत टाईपचा शॅन. तर टाईपच्या टॉप लेटवर ही शॅन हिट केली असते. त्या टाईपच्या टॉप लेटवर मध्यभागी टाय रेस मशीनच्या शटरला बांधण्याकरता या शॅनचा उपयोग होतो. हिट केली असते अशा प्रकारची शॅन टॉप लेटच्या मध्यभागी ती टाईपला शटरला बांधण्याकरता उपयोगी पडते. रेस मशीनच्या टायमध्ये ही शॅन पकडतात. मोठ्या प्रकारच्या टायशेपमध्ये किंवा डायमध्ये शॅनची प्रोव्हिजन केलेली नसते. तर अशा प्रकारची शॅन देखील ऑपरेटप्रमाणे माइंड इंडिपेंडरपासून काय करतात बनवलेली असते, तयार केलेली असते. तर आज आपण अशा प्रकारे या प्रॉडक्टचे जे पार्ट्स आहेत ते आपण पाहिले. त्यामध्ये आपण पार्ट्स पाहत असताना शॅन ऑपरेट वेस्टेट पिलर पिलर पोस्ट ठेवला जातो, तो ब्लॅक असतो तो ठेवला जातो. तर आज अशा प्रकारे तुमचे वेगवेगळे पार्ट आहेत प्रॉडक्टच्या